बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने साक्री गावातील काण नदीला पूर आलाय. प्रशासनाच्या वतीने काण नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तहसीलदार प्रवीण चव्हाणके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय कुमार चव्हाण, नगरपंचायत अधिकारी देवेंद्र परदेशी यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना पुलावर जाण्यास बंदी केली. तरी देखील काही नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला दुर्लक्षित करून पुलावर जात होते. साक्री पिंपळनेर मार्गावरील काण नदीवरील पूल वाहतुकीसाठी काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. साक्री शहर परिसरात काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील रस्ते काही वेळ बंद होते. रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात 2000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू असल्याने धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवन